पैठण तालुक्यातही परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झाली आहेत. दरम्यान शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची देखील मागणी केली आहे. पैठण तालुक्यातील अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आमदार भुमरे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांची आणि शेतीची पाहणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आली. शेतामधील सोयाबीन बाजरीचं पीक, शेतामध्ये उभ्या केलेल्या सुड्या, बोंड फुटलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बाजरी आणि सोयाबीनला अंकुर फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीनं हिरावून घेतलाय. त्यामुळे ऐन दिवाळीत या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. आणि काही आपल्या इकडे फळबागेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, मकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर शासन दरबारी आम्ही स्वतः आमदारांच्या नात्यानं आम्ही तिथं प्रयत्न करून शेतकऱ्याला जितकी मदत होईल तितकी मदत करून देण्याचा आम्ही 100% प्रयत्न